खायचं का उरलेलं जेवण? आपण डोनाळनी ताजा स्वयंपाक केलाय का कालचंच ठेवलंय आपल्याला उरलेलं? आजपासून डोनाळनी श्रीकांत म्हणायचं का? त्याचा पार्टनर आपल्या बरोबर बसलाय, जाऊन सांगेल त्याला, मग कळेल तुला। अरे सॉरी 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 काय बोलता, तिने मी त्याचा बिझनेस पार्टनर, लाईफ पार्टनर नाही। आणि आमच्या पार्टनरशिपमुळे आपल्या मैत्रीत बदल झालेला मला चालणार नाही। अरे सतत बदल व्हायला आपली मैत्री म्हणजे काय क्लायमेट आहे का? करेक्ट बोलतोय, त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस, आपल्यामध्ये काही बदल होणार नाहीये। पण अभी श्रीकांत पासून ना तू जरा जपून राहा, तो ग्लोबल वॉर्मिंग आहे म्हणजे काय? घाबरू नका, ट्रस्ट मी। हे बघा, घराघरात जशा बायका बिघडलेल्या नवऱ्यांना हँडल करतात ना, तो व्यवस्थित हँडल करतो मी त्याला। आणि मुळात हा कॉन्फिडन्स माझ्यामध्ये होता म्हणूनच त्याचे दुर्गुण माहीत असून सुद्धा मी त्याच्यावर पार्टनरशिप केली की नाही न। आणि तसंही ह्या पार्टनरशिपचा फायदा आपल्या सगळ्यांना आहे। आपल्याला काय फायदा याचा? काय फायदा काय आपला? सांगतो सांगतो, आता मी त्याच्याबरोबर असणार तर मी काळजी घेईन ना की रोज तुम्हाला नवीन नवीन ताजं ताजं जेवण मिळेल। अभ्या प्लीज तेवढं बघ। अस का भाई? कारण काय, जेवण चांगलं असलं तरी तू उरलेलं जेवण म्हणाला, त्यामुळे खायचा मूड होत नाहीये। करेक्ट बोलतोय, ते तर तू बघच। आणि त्याला हे सांग की सकाळपासून किचन ऑक्युपाय करू नकोस। तू बघितलंस ना त्याला चहा पण नाही घेताला रे आपल्याला, त्याला ते सांग नक्की। डन। आणि महत्वाचं म्हणजे त्याला जमेल तितकं आकांक्षा मॅडम पासून लांब ठेव। काय झालं तुला ना? आकांक्षा मिनिया झालाय सतत आपला, आकांक्षा आकांक्षा आकांक्षा। तू दुसरा पण विचार कर काहीतरी। या व्यक्तीला आकांक्षा शिवाय काहीही दिसत नाहीये। काय तर काय, परवा किचन साफ करायला लावलं असं मला तिच्या पायी। मग काय? कधी? त्या दिवशी। ठीक आहे ना? मग काय ठीक आहे, आता आवडते आकांक्षा त्याला। आवडते आवडते काय काय बघतो काय? तरी एकदाच काय ते सांगून टाक ना तिला पटकन, म्हणजे त्या श्रीकांतचा विषय कायमचा संपेल। बाबा राघव बोलले ते विन्या होऊन जाऊ दे, आता होऊन जाऊ दे, आता कमॉन आता कमॉन व्यवस्थित कमॉन आता कमॉन कमॉन। अरे लाव का नाही थांबायचं, आहेस तू तरुण, घे तिला विचारून, येऊ दे बिल, कारण दिलेस तर तिला दिल। अरे काढ ला, अरे मी सांगतो खरंच सांगू, खरंच बिंदास आग काल जा मंदी मंदी हात की मी कसं न चिडता हळुवारपणे समजूतदारपणे समजावून सांगतो नाही का? हो ना मिस आकांक्षा, श्रीकांत, मिस्टर श्रीकांत, श्रीकांत हे बघ, आपल्या पार्ल्यामध्ये भरपूर रेस्टॉरंट आहेत आणि त्यातले काही फेमस पण, त्या लोकांना तिकडे जायची किंवा तिकडनं पार्सल ऑर्डर करायची सवय लागली, ही सवय आपल्याला पहिले मोडली पाहिजे। आणि ही सवय मोडण्याकरता आपल्याकडे असं वेगळं काय, नवीन काय त्यांना द्यायला? आपल्या फूडची क्वालिटी चव उत्तम आहे आपल्या जेवणाची। चव छान आहे, म्हणजे चवीचा प्रश्नच नाही खरं तर, म्हणजे चव छानच आहे तुझी। तुझ्या हातचं जेवण 2 दिवसात 2 किलो वजन वाढलंय माझं। असं वजन आपल्या रेस्टॉरंटच्या समाजात वाढलं पाहिजे तर मजा आहे। आणि त्यासाठी आपण किंवा आपले पदार्थ लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत। त्यासाठी आपण नक्की काय करायचं सांगतो? हे बघ, 24 आवर्स डिलिव्हरी, 24 तास तुमच्यासाठी खास, अशी ऍडव्हर्टाइजमेंट आपल्या रेस्टॉरंटची करायची। अच्छा, हे बघ, पार्ल्यामध्ये 11 नंतर मोस्टली सगळेच हॉटेल्स बंद होतात। आता त्यानंतर खायला किंवा जेवायला लोकांकडे ऑप्शनच नाही आहेत, नाईट मार्केट आपण कॅप्चर करूया। तुझी आयडिया छान आहे, पण रात्री आपल्याला ऑर्डर कोण देणार? सगळे झोपलेले असणार ना। ए बेड्या, मुंबई आहे मुंबई,
हे शहर कधी झोपत नाही. नाईट लाईफ जगणारे लाखोंनी माणसं आहेत इथे, आणि त्याचबरोबर कॉल सेंटरची माणसं किंवा रिक्षावाले, टॅक्सीवाले, बायकर्स, रात्री गाडी चालवणारे, नाईट स्टडी करणारे, नाईट आउटला जाणारे, असे भरपूर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. ते नाही, पण दिवस रात्र काम करून मी खूप एक्झॉस्ट होईल, मला दमायला होईल. सुरुवातीचे काही दिवस तुला हे करावंच लागेल. एकदा का आपण सेटल झालो की मग आपण नाईट कुक अपॉइंट करू ना. असं म्हणतोय? हा, डन. या आपण त्यावर. श्रीकांत, माझ्याकडे अशा भरपूर आयडियाज आहेत. लगेच सर. आता जर आपलं रेस्टॉरंट आपल्याला उभं करायचं असेल तर त्याकरता आपण तिकडे बसून बोलूया का? हो, शुअर, का नाही. येस. हा बोला. येस. तर ही झाली पहिली आयडिया. बरं, आता दुसरं. टेन्शन घेऊ नका, मी पोचतोय कॅफेवर. तुम मी 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 करतो तुला कॉल. ओके. हा, लगेच पोचतोय किरण्या. चल बाय. कॅफेवर काही प्रॉब्लेम आहे का? नाही, घाईत चाललास म्हणून विचारलं. कॅफेवर? मी कॅफेवर म्हटलं का? हो. डान्स स्टुडिओ म्हणायचं होतं मला, ते चुकून कॅफे. बरं, मी निघतो, लवकर जायचं. चल बाय. सांभाळून. हा, तू काय म्हणालास? आपण ते पहिलं ओके, आपण ते इम्प्लिमेंट केलं. पुढे राघव, ऐक ना, आज मला ऑफ आहे, सुट्टी आहे, मी येतो थोड्या वेळात कॅफेवर. ओके, मी तुझी वाट बघतो. येस, चल बाय. ओके, भेटू. बाय बाय. काय त्या? हो, चालेल. हा, तर आपलं काय कसं करायचं पुढे? नाही, नको. अभिमान, हॅलो, इथे इथे. हा, तर काय करायचं आपण? काय काय म्हणालास ते आवडलंय मला. काय करायचं? अरे काय ब्लँक झालंस? काय इथे इथे लक्ष दे. काय काय काय? काय झालंय? तुम्ही सगळे टेन्शन मध्ये का? सर, गेले 2 दिवस वेंडर्सला पैसेच नाही मिळाले, त्यामुळे ते माल घेऊनच आले नाही. अरे मग माल घेऊन यायचा बंद होईपर्यंत का थांबला? देऊन टाकायचे ना पैसे. पण ते सर रोज अभिमान सर बघायचे. बरं, मला सांग किती पैसे झाले, मी देतो. सर, ते आम्हाला नाही माहित, ते पण सगळं अभिमान सरच बघायचे. साइड ऑफ, साइड. पैसे असे ठेवतात सर? हिशोबाचं सगळं अभिमान सरच बघतात, आम्ही फक्त पैसे घेतो आणि गल्ल्यात टाकतो. ओके, पिंडेचा नंबर दे. हो, पण सर ते पण अभिमान सरांकडेच आहे. राघव सर, शाल्मली मॅडम केव्हा परत येणार आहे? काय सर? त्यांनी बनवलेला मिंट मेव सॉस संपलेला आहे आणि कस्टमरला तो सॉस हवा आहे. अहो, कस्टमर ऐकायलाच तयार नाही. प्लीज एकच मिनिट द्या, मी बघतो. प्लीज. काय चाललंय या कॅफे? अभिमान नाही म्हणून सगळं काम बंद. आता तो नाहीये तर कॅफे बंद करू का मी माझा? हे थांब 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 आकांत सर, एक काम करू, मी पण सोबत येतो. तू काय करणार आहेस माझ्या सोबत येऊन? तुला मी कपडे घ्यायला हेल्प करेन ना. तुला मुलींच्या कपड्यातलं काय कळत श्रीकांत? बरच काही, विशेषतः मुलींच्या कपड्यांमधलं. ओ, मग तर आता बघायलाच हवं ना. निघायचं? विनय, टीव्हीच्या आवाजाचा त्रास होत असेल ना तर आपण टीव्ही म्यूट करतो, असं कानावर हात ठेवत नाही.